अतिथि महोदय तथा आज के प्रमुख वक्ता पधार रहे हैं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अग्रतश्चतुर्वेदाः पृष्ठतः सचर धनुः इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरदपि कोदंडधारी नाम को सादर नमन। भारत माता हमें जान से प्यारी, जिसपे सदा हमें अभिमान रहा, वतन की खातिर हमें जीना मरना, इस पर जीवन अपना बलिदान रहा। विनती है कि आप अपना के रूप में व्यास पीठ पर विराजमान है माननीय सुजाता नायक जी। तथा प्रमुख वक्ता के रूप में विराजमान है माननीय अजीत भोसले जी। तथा अध्यक्ष के रूप में विराजमान है माननीय एडवोकेट अविनाश भिड़े जी। आज से इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि माननीय सुजाता नायक जी का परिचय इस प्रकार है। आप कार्यवाहक विवेकानंद केंद्र अरुणाचल प्रदेश की है। आप 1996 में पासीघाट अरुणाचल प्रदेश में विवेकानंद केंद्र से जुड़े। यहाँ पर आने से पहले आप अंग्रेजी के सहायक प्रोफेसर पद पर कार्यरत थे। विवेकानंद केंद्र से जुड़ने के बाद आपने अरुणाचल प्रदेश के सह प्रांत संघ चालक का दायित्व भी संभाला। आपकी कार्य कुशलता को देखकर आपको अरुणाचल विवेकानंद केंद्र संस्कृति संस्थान की भी जिम्मेदारी सौंपी गई। तत्पश्चात आपने गुवाहाटी के विवेकानंद केंद्र इंस्टीट्यूट ऑफ कल्चरल के सचिव पद का कार्यभार संभाला। आज माननीय सुजाता नायक दीदी जी तेलुगु प्रांत के संगठक और विवेकानंद केंद्र विद्यालय के सचिव पद पर कार्यरत है। आप विवेकानंद केंद्र कन्याकुमारी की जीवन व्रती कार्यकर्ता है। सेंट्रल हिंदू मिलिट्री एजुकेशन सोसाइटी की ओर से आपका हार्दिक स्वागत। आज के हमारे प्रमुख वक्ता है विशिष्ट सेवा मेडल तथा अति विशिष्ट सेवा मेडल से सम्मानित वायुसेना के सेवानिवृत्त अधिकारी एयर मार्शल डॉक्टर अजीत शंकर राव भोसले जी। आप मूलतः कोल्हापुर के निवासी हैं। आप एमएससी एमएमएस एमबीए एमफिल टोक्यो से और डॉक्टर ऑफ साइंस आदि पदवियों से विभूषित है। राष्ट्रीय रक्षा अकादमी में शामिल होने से पहले आपने नासिक के भोसला मिलिट्री स्कूल से अपनी शिक्षा पूर्ण की है। यह हमारे लिए बहुत ही भूषणावह बात है। 1978 में नेविगेटर पद पर भारतीय वायुसेना में आपकी नियुक्ति हुई। आप 6 वर्षों तक भारतीय वायुसेना के उड़ान परीक्षक और परिचालन निरीक्षक के पद पर कार्यरत थे। आपका 5,200 घंटे का परिचालन अनुभव है। आपने राष्ट्रीय रक्षा अकादमी खड़कवासला में
डिप्टी कमांडेंट तथा मुख्य प्रशिक्षक और इंडिया गेट नई दिल्ली में राष्ट्रीय युद्ध स्मारक निर्माण में मुख्य समन्वयक के पद पर कार्य किया है। आपने श्रीलंका, सियाचिन और कारगिल ऑपरेशन में मुख्य भूमिका निभाते हुए ब्रिटेन, दक्षिण अफ्रीका और श्रीलंका में भारतीय सैन्य प्रतिनिधि मंडलों का नेतृत्व किया है। 40 वर्षों की शानदार सेवा के बाद 2017 में डिप्टी चीफ मुख्यालय आईडीएस के पद से आप सेवानिवृत्त हुए। इसके बाद 2022 तक आपको केंद्रीय लोक सेवा आयोग के माननीय सदस्य के रूप में संवैधानिक पद पर मनोनीत किया गया। आपके नैपुण्य का प्रक्षेत्र सशस्त्र बलों की क्षमता का निर्माण, राष्ट्र निर्माण और शासन है। आपने प्रशिक्षण और शिक्षा के क्षेत्र में भी उल्लेखनीय कार्य किया है। राष्ट्रीय रक्षा विद्यालय की स्थापना के लिए परियोजना का नेतृत्व और बीटेक पाठ्यक्रम की शुरुआत, सशस्त्र बलों के लिए साइबर एजेंसी, अंतरिक्ष एजेंसी और विशेष बल प्रभाग के निर्माण आदि में प्रमुख भूमिका निभाई है। आज आप प्रशिक्षण और कौशल विकास के लिए राष्ट्रीय फॉरेंसिक विज्ञान विश्वविद्यालय में अतिरिक्त निदेशक के पद पर कार्यरत है। आपके गहन अध्ययन तथा प्रभावशाली वक्तृत्व के कारण आपकी एक प्रभावशाली वक्ता के रूप में भी पहचान है। आपके व्याख्यानों में महत्वपूर्ण विषय रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज, विद्वान योद्धा, नौसेना दूरदर्शी, हिंदी स्वराज के विचार आदि। आज आप शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली, राष्ट्रीय रैगिंग विरोधी निगरानी समिति के अध्यक्ष, प्रसिद्ध थिंक टैंक मनोहर परिकर इंस्टीट्यूट ऑफ डिफेंस स्टडीज एंड एनालिसिस नई दिल्ली के कार्यकारी परिषद के सदस्य तथा प्राग ज्योतिषपुर विश्वविद्यालय गुवाहाटी के सलाहकार परिषद के सदस्य के पद पर कार्यरत है। आपको भारतीय वायुसेना प्रति विशेष योगदान के लिए उच्च कोटि का राष्ट्रपति पुरस्कार 2005 में विशिष्ट सेवा मेडल तथा 2010 में अति विशिष्ट सेवा मेडल से सम्मानित किया गया। इस प्रकार बहुआयामी व्यक्तित्व के उच्च कोटि सम्मान से विभूषित सेवानिवृत्त माननीय एयर मार्शल डॉक्टर अजीत शंकर राव भोसले जी का सेंट्रल हिंदू मिलिट्री एजुकेशन सोसाइटी की ओर से हार्दिक स्वागत। किसी भी व्याख्यान माला के कार्यक्रम में प्रमुख अतिथि और प्रमुख वक्ता के बिना शोभा नहीं और उनके उचित सत्कार के बिना कार्यक्रम की शुरुआत नहीं। आज के हमारे कार्यक्रम के अध्यक्ष, सेंट्रल हिंदू मिलिट्री एजुकेशन सोसाइटी के कार्याध्यक्ष माननीय एडवोकेट अविनाश भिड़े सर जी से विनती करती हूँ कि वह आज के प्रमुख अतिथि माननीय सुजाता नायक जी का शॉल, स्मृति चिन्ह और मुंजी जी के जीवन चरित्र की पुस्तिका देकर स्वागत करें। Sir, please. Ma'am, please. धन्यवाद सर। विशिष्ट सेवा मेडल
और अति विशिष्ट सेवा मेडल से विभूषित सेवानिवृत्त माननीय एयर मार्शल डॉक्टर अजीत शंकर राव भोसले जी का भी शॉल स्मृति चिन्ह और मुंजे जी के जीवन चरित्र की पुस्तिका देकर स्वागत करें। सब प्लीज कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए आज के इस कार्यक्रम की प्रस्तावना के लिए मैं सेंट्रल हिंदू मिलिट्री एजुकेशन सोसाइटी के कार्याध्यक्ष माननीय एडवोकेट अविनाश भिड़े जी को आमंत्रित करता हूँ। सर्वांना नमस्कार। आज डॉक्टर मुंजे यांच्या 151 जयंतीच्या निमित्ताने जी व्याख्यानमाला 3 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेचं आजचं पहिलं पुष्प या समारंभात आपलं मी सर्वांचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत करतो तसंच मान्यवरांचंही स्वागत करतो। डॉक्टर मुंजेंनी ही संस्था हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी 1935 स्थापन केली आणि त्यांचा मुख्य उद्देशच हा होता की या देशातले या भारताचे जे तरुण आहेत तरुणी आहेत त्या तरुण तरुणींना लष्करी शिक्षण मिळावं लष्करी शिक्षण घेता घेता ते मनाने आणि शरीराने सशक्त व्हावे आणि आपल्या भारत देशाच्या सेवेसाठी या तरुणांचा चांगला उपयोग व्हावा त्यांच्या जीवनामध्ये या शिक्षणाचा चांगला उपयोग व्हावा ही इच्छा मनात ठेवून डॉक्टरांनी 1935 या संस्थेची स्थापना केली। परंतु 1935 ही स्थापना करताना त्यांचे विचार मात्र त्याआधी जवळजवळ 10-15 म्हणजे आजच्या परिस्थितीत 100 आधीपासून हे विचार त्यांच्या मनामध्ये होते आणि त्यावेळची सामाजिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन ही त्या काळाची आणि पुढील काळाची गरज आहे ही त्या वेळेला त्यांनी ते ओळखलं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले। त्यांच्या राजकीय जीवनामध्ये 1930 जी गोलमेज परिषद झाली तर त्या गोलमेज परिषदेला त्यांना आमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी ते अटेंड देखील केली आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे काही मुद्दे मांडले त्यातला 2 महत्त्वाचे मुद्दे असे होते इंग्रजांना त्यांनी अपील केलं की भारत देशामध्ये हिंदू जनता जी आहे ती राज्य चालवण्यासाठी समर्थ आहे। कोणीतरी खोसापणे त्यांना प्रश्न विचारला की हिंदू जनता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तडक उत्तर त्यांनी दिलं त्यावेळेला की हिंदू जनता म्हणजे सर्व जाती धर्मांची लोक जी भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये राहत आहे त्यांना हिंदू जनता आम्ही म्हणतो। आणि दुसरी मागणी त्यांची अशी होती की आत्ताचं जे लष्कर आहे त्या लष्करामध्ये भारतीय तरुणांना प्रवेश द्यावा 100 हा द्रष्टा नेता पुढे काय होणार आहे भविष्यामध्ये हे जाणून त्यांनी ही मनामध्ये जी संकल्पना केलेली होती ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 1935 त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि 1935 नुसते स्थापना करून थांबले नाही तर केवळ तरुण मुलांना शस्त्राचं शिक्षण मिळावं असं नाही तर मुलींना सुद्धा त्यांनी शस्त्र शिक्षण लष्करी शिक्षण देण्यासाठी पाचारण केलं आणि त्यांना ते त्यावेळेला दिलंही त्यावेळेचे त्यांचे जे फोटो अतिशय प्रसिद्ध आहेत की मुलींना ते बंदूक कशी चालवायची ती कशी स्वच्छ करायची ती कशी मेंटेन करायची हे शिकवताना त्यांचे ते फोटो आजही
आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि प्रसिद्ध आहेत. तरुणांच्या मनामध्ये देशप्रेम वाढवणं, काटेकोरपणा अंगीत बाळगणं, शिस्तशीरपणा बाळगणं, कणखर नेतृत्व त्यांच्यामधून पुढे भारताला मिळणं हे त्यांचे उद्देश होते. आणि त्याच उद्देशातून त्यांनी ही सोसायटीची स्थापना केली. मी फार वेळ घेणार नाही कारण आपण सर्वजण उत्सुक आहात आपल्या प्रमुख वक्त्यांचं भाषण ऐकायला. परंतु बऱ्याच वेळेला मला प्रश्न काही विचारले जातात त्याची थोडक्यात उत्तरं थोडीशी देतो. रामनवमीला 1935 मध्ये ह्या भूमीचं 155 एकर जी भूमी आहे भोसा मेट्री स्कूलची आणि कॉलेजची त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं. आणि म्हणून या संपूर्ण भूमीला रामभूमी असं त्यांनी संबोधलं आणि आज रामभूमी म्हणून तो पत्ता सर्व ठिकाणी आहे. आणि या रामभूमीत शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना रामदंडी असं संबोधलं जातं. आज आपल्या पुढे सर्व रामदंडी मोठ्या उत्सुकतेने या कार्यक्रमाला आलेले आहेत. मी तुम्हाला तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आम्हाला खरंच तुमचा सर्वांचा खूप अभिमान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती केली आणि खालीचा वाटा त्याच्यामध्ये या संस्थेचा देखील असलाच पाहिजे हे मला मी जाणतो. आता हे भोसला नाव कशावरनं दिलं? डॉक्टर मुंजेंच्या मनावरती राजा शिवाय छत्रपतींच्या शौर्य हे अतिशय भिजलेलं होतं आणि त्यांना त्याचा सार्थ अभिमान होता. त्यावेळेला मोघल काळामध्ये राजा शिवाय छत्रपतींना शिवा भोसला म्हणून संबोधलं जायचं आणि अनेक ती जुनी जी पत्रं आहेत लखोटे आहेत त्याच्यामध्ये शिवा भोसला म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या नावाचा प्रचंड दबदबा त्यावेळेला होता. डॉक्टर मुंजेंनाही तेच पाहिजे होतं की इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा दबदबा समाजामध्ये निर्माण व्हावा आणि म्हणून त्यांनी भोसला मिलिटरी स्कूल असं नाव त्यावेळेला दिलं. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतो भोसला का, तर त्याचं हे खरं कारण आहे की शिवा भोसला या नावाचा जो दबदबा होता त्याच्यामुळे त्यांनी तो भोसला मिलिटरी स्कूल हे नाव त्यावेळेला दिलं. शिवाजीचा उल्लेख आलेला आहे, शिवाजी वरतीचा आज आपण सर्वजण भाषण ऐकायला त्यांची जी वेगळे पण होतं ते ऐकायला आपण जे उत्सुक आहात. मी इथे थांबतो. मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. सेंट्रल हिंदी मिलिट्री एज्युकेशन सोसायटी और भोसला मिलिट्री, इस नाम में ही राम वीरता सब कुछ छुपी हुई है. इसके पीछे बहुत बड़ा इतिहास है. इसलिए हमारे यहाँ के छात्र रामदंडी हैं. इसलिए इन पर हमें हमेशा ही गर्व रहता है. आज के कार्यक्रम की प्रमुख अतिथि माननीय सुजाता नायक जी से मैं विनती करती हूँ कि वह अपना मंतव्य व्यक्त करें. एडवोकेट अविनाश द्विवेदी, कार्याध्यक्ष सेंट्रल मिलिट्री एजुकेशन सोसाइटी, हेमंत देशपांडे जी जनरल सेक्रेटरी, नितिन जी वैद्य, एस सी कुलकर्णी जी और यहाँ बैठे हुए सारे इस सभागृह में युवा ही हैं. उम्र में कुछ युवा हैं और कुछ स्पिरिट में युवा है, तो सारे युवाओं को हमारा प्रणाम. इस पावन भूमि जो मैंने मराठी ये समझता बोलना नहीं आता तो हिंदी में या अंग्रेजी लिख सकते मैं बोलने का. विवेकानंद केंद्र के बारे में और अरुणाचल का कार्य उसके बारे में थोड़ा बताने के लिए कहा गया. हम सभी जानते हैं विवेकानंद रॉक मेमोरियल जो 1970 में उद्घाटन हुआ
ये केवल एक व्यक्ति का या एक कुछ चंद लोगों का नहीं, समग्र भारत देश को जोड़ते हुए, चाहे वो एक एक रुपये का क्यों डोनेशन न हो, ऐसे सहभागिता से माननीय एकनाथ जी रानडे ने शिला स्मारक का गठन किया था। किंतु वो बोलते थे कि ईंट पर ईंट, पत्थर पे पत्थर रखने के लिए मेरा जन्म नहीं हुआ। स्वामी विवेकानंद का जो भारत के लिए जो विजन और मिशन था, इट अ ग्लोबल मिशन विवेक इंडिया टू वर्क आउट, ये जो विजन के लिए एक संगठन, संगठनात्मक कार्य से एक जीवंत संगठन, ऐसे वो जब डोनेशन के लिए जा रहे थे तभी से उन्होंने ये प्रस्तावना रखने शुरू की। और ऐसे करके 1972 में ओंकार के ध्वजारोहण से शिला स्मारक पर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ऐसे संस्था का भी हुआ। इसका जैसे स्वामी विवेकानंद जी का जो विजन है भारत के लिए विशेष करके, उसको मूर्त स्वरूप देने की दृष्टि से उन्होंने ये आह्वान किया था। जो स्वामी जी बोलते हैं 100,000 यंग मैन एंड विमेन fired with the zeal of holiness, love to lion's courage, with their sympathy for the fallen, the downtrodden of India, will go over the length and breadth of India, spreading the message of courage, of sympathy, of love and equality. ये जो भाव था, ऐसे 100,000 men and women का जो आह्वान था, ऐसे जीवन प्रति और कार्यकर्ताओं को आह्वान करते हुए, जो हम पूर्णकालिक कार्यकर्ता है, जो जीवन अर्पित करते हैं, हम जीवन प्रति होते हैं। ऐसे 1973 में पहले इसका जो ट्रेनिंग बैच हुआ था, अभी इसके 50 साल होते हैं, तो उस दृष्टि से भी हमारे लिए ये बड़ा पावन वर्ष है। फिर नॉर्मली जो भी संगठन है अपना कार्यभार जिस जगह में उसका उद्गम स्थान है वहीं से शुरू करता है, पर यहाँ देवी कन्याकुमारी के भूमि में संगठन का हेडक्वार्टर्स और क्षेत्र शिव जी के भूमि, इसलिए शिव जी जब बता रहे थे तो राम कार्य शिव राम की दृष्टि से भी विवेकानंद केंद्र का उत्तर पूर्वांचल में सबसे पहले कार्य शुरू हुआ था। और हम जानते हैं कि माननीय एकनाथ जी का जब उस संघ में प्रचार कर रहे हैं, उनका जो दौरा हुआ था, उन्होंने देखा कि ऑलरेडी यूके इंग्लैंड इंग्लिश गवर्नमेंट जाने से पहले उन्होंने ऑलरेडी न्यू इंग्लैंड प्लान का गठन करके ही निकले थे और चर्च उसको बाकी मूर्त स्वरूप दे रहा था। तो न्यू इंग्लैंड प्लान के अंतर्गत द थर्ड पार्टीशन ऑफ इंडिया वॉज एनविजन्ड। एकनाथ जी सॉ द डेंजर बट ही ऑल्सो सॉ द पोटेंशियल इन द नॉर्थ ईस्ट, क्योंकि अगर केवल डेंजर को देखकर काम करते हैं तो कार्य रिएक्शनरी होता है, अपना कार्य रिएक्शनरी नहीं है, अपना कार्य सकारात्मक है, सृजनात्मक है। और उस दृष्टि से डेवलपमेंट संस्कृति के आधार पर इसका विकसन हो ऐसा, क्योंकि स्वामी जी बोलते थे न्यू इंडिया विल अराइज, इट विल अराइज फ्रॉम द फॉरेस्ट, फ्रॉम द हिल्स एंड द विलेज, ऐसा उनका बताना था। तो ये जो विजन है नॉर्थ ईस्ट के लिए, ऐसा लेते हुए उन्होंने शुरू किया। तो कार्य अरुणाचल प्रदेश में उस समय 1973-74 फर्स्ट बैच ऑफ कार्यकर्ता वर पोस्टेड है, जबकि प्राय पैदल जाना रास्ते तो कई कई, तो हमने हमारे जो बालकृष्ण जी जो अपने वाइस प्रेसिडेंट हैं, जो रेखा दीदी जो ज्वाइंट जनरल सेक्रेटरी, कई कई जगह तो उन्होंने रास्ते बनाते हुए भी निकले, ऐसे वाला दिन भी उन्होंने देखा है। तो ऐसे सात स्कूल्स 1977 में शुरू करने से पहले कार्यकर्ताओं को अरुणाचल प्रदेश के लोगों को समझे, ये समझते हुए अपना कार्य हो, स्वभाव को ध्यान में रखते हुए कार्य हो, इसलिए पहले गवर्नमेंट स्कूल से पोस्टिंग किया। एज दे गॉट टू अंडरस्टैंड द पीपल सो दैट, जैसे ब्रिटिश एक सिविलाइजिंग एटीट्यूड लेकर गया,
विवेकानंद केंद्र का कार्य सिविलाइजिंग में कॉन्फिडेंस बिल्डिंग और लीडर कल्चरल लीडरशिप डेवलप हो इस तरह से होना है, तो ये एक कार्य शुरू हुआ। तो 1977 में पहले 7 स्कूल शुरू हुआ। 1978 में पहली जो बेटियों के लिए, लड़कियों के लिए जो स्कूल शुरू हुआ काकागढ़ में, वो 78 में शुरू हुआ। ऐसे करते करते आज अपने 45 इंस्टीट्यूशंस प्राय अरुणाचल के सारे जिलों में है, या जिले आए गए जो थोड़े स्प्लिट हो जाते हैं, फिर भी सारे अरुणाचल में एक्सट्रीमली इंटीरियर एरियाज में तिरप से लेकर तवांग तक होता है। लोग बोलते हैं मुंबई में कि चाइना बॉर्डर है, ये रेफ्यूज टू एक्नॉलेज एंड वेरी सॉरी फॉर अ सिटीजन टू बी। तो ऐसे हम इसको लेते हैं। तो इस कार्य ये विद्यालयों के अंतर्गत अपने 45 विद्यालयों के साथ एक बीएड कॉलेज भी है, और फिर साथ साथ मैंने 40,000 अप्रॉक्सीमेटली स्टूडेंट्स है, 900 अपने स्टाफ मेंबर्स हैं। तो ऐसा इसका बड़ा कार्य होता है, और हमें बहुत खुशी है कि इस साल अपने एनडीए के ट्रेनिंग के दौरान अपना भोसला मिलिट्री अकेडमी की ओर से वो शुरू हुआ अराउंड पूजा के समय, दुर्गा पूजा के समय ये पूजा का कार्यक्रम भी शुरू हुआ। क्लास 11 एंड 12 का एक्सक्लूसिवली एक बैच हायर सेकेंडरी वाला विवेकानंद केंद्र विद्यालय जयरामपुर में, तो उसमें भी राम कार्य ही है, जगह भी ऐसा सुयोग से हो रहा है। इसके अलावा अपना विवेकानंद केंद्र अरुण ज्योति, मैंने स्कूल से विद्यालय में पढ़ने के लिए तो आएंगे, व्हाट अबाउट द मास्टर्स, व्हाट अबाउट दोज हु आर इन द रूरल एरियाज ऑफ अरुणाचल प्रदेश। तो उस दृष्टि से अपना विवेकानंद केंद्र अरुण ज्योति ऐसा प्रकल्प, सेवा प्रकल्प है, जिसमें अनौपचारिक शिक्षा माने बालवाड़ी और इनफॉर्मल एजुकेशन फॉर एजुकेशन सपोर्टेड आनंदालय, फिर महिला मंच महिलाओं के लिए, फिर युवा मंच और सांस्कृतिक मंच, ऐसे 5 मंच के अंतर्गत एक व्यवस्थित कल्चरल लीडरशिप विभिन्न क्षेत्र में डेवलप होकर उभर के आज दिखता है। इस एडिशनली विवेकानंद केंद्र इंस्टीट्यूट ऑफ कल्चर अरुणाचल प्रदेश चैप्टर, माने संस्कृति है पॉलिटिक्स तोड़ता है और संस्कृति जोड़ता है। तो ये जोड़ने के सूत्र क्या है? तो एक तो अपने जो जितने नियरली 27 मेजर कम्युनिटीज हैं और ऑलमोस्ट 150 सब कम्युनिटीज हैं, है ना, इतना बड़ा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर है, तो इसलिए कभी कभी पॉलिटिक्स घुस जाता है तो बड़ा विस्फोटक होता है, विच यू कैन नॉट अफोर्ड ऑन अ बॉर्डर स्टेट लाइक अरुणाचल प्रदेश। इसलिए सांस्कृतिक आधार लेते हुए सेमिनार्स होता है, रिसर्च होता है, डॉक्यूमेंटेशन होता है, बट इट्स नॉट लाइक द सेमिनार्स वी नॉर्मली है कि एकेडमिक हो गया, पेपर्स पढ़ दिए और चले गए, ऐसा नहीं, सारा कम्युनिटी वो इन्वॉल्व होता है। द एजुकेटेड माने द नॉलेजेबल एल्डर्स ऑफ द विलेजेस और एजुकेटेड एलिट्स, तो ये दोनों मिलते हुए और उसमें युवा महिला सारे का भी योगदान होते हुए पूरा कम्युनिटी का ही सेमिनार होता है, जिसमें विभिन्न विषय जैसे उदाहरण के लिए कि एंथ्रोपोलॉजी के द्वारा जो ब्रिटिश ने और मिशनरीज ने दिया था, यू डू नॉट हैव एनी रिलीजन, सो इफ यू वांट टू हैव अ रिलीजन यू हैव टू राइज अ कन्वर्ट और कॉल योर कम्युनिटी बाय इट्स रिलीजियस थिंग। इस तरह के बहुत सारे, आपके पास देवी देवता नहीं है, यू ओनली वर्शिप स्पिरिट्स, ऐसा सारा जो दिया उन्होंने बताया, उन्होंने किताब छपी और अपने लोगों ने अपने बारे में उनके दृष्टि से अध्ययन किया, तो काफी पढ़े लिखे लोग ऐसे ही बोलते थे, वी आर बैकवर्ड, वी आर अनसिविलाइज्ड, द ब्रिटिश केम एंड सिविलाइज्ड, जो नैरेटिव हमको ठीक करनी थी और अपने ट्रेडिशनल सिस्टम पर स्पष्टता और सेल्फ कॉन्फिडेंस। तो ये 99 से ऐसे सेमिनार्स करते हुए कम्युनिटी बेस्ड सेमिनार्स काफी आज के दिन में, इवन यू बी ग्लैड टू नो कि यूनिवर्सिटी लेवल में भी देयर इज ग्रेजुअली एन एक्सेप्टेंस एंड चेंज ऑफ द वोकैबुलरी, है ना, ऐसा इसका इम्पैक्ट रहा है। फिर विवेकानंद केंद्र विद्यालय के बड़ा एक पूंजी है अपना एलुमनाई, है ना, तो ये एलुमनाई को भी
लास्ट 10-15 इयर्स से संपर्क करते हुए धीरे धीरे जोड़ते हुए दिस हैज बिकम अ वेरी नाइट पॉजिटिव फोर्स कि दे आर देयर नॉट ओनली फॉर इंश्योरिंग और असिस्टिंग द विद्यालयस दे आर ऑल्सो देयर एज डिस्टर्बिंग लीडरशिप रोल्स विद इन द कम्युनिटी. तो ऐसा विवेकानंद केंद्र विद्यालय अरुणाचल प्रदेश क्योंकि विभिन्न प्रोफेशन में आज अपने एलुमनाई है. तो जैसे आपने राम दंडी है हम वही सोच रहे थे हमने भी कुछ विवेक दंडी ऐसा नाम विकसित करना चाहिए है ना. तो ऐसे चाहे वो ब्यूरोक्रेसी में हो गवर्नमेंट सर्विसेज में हो टीचिंग में हो खेती में हो बिजनेस में हो हाँ आज तक कुछ गिने चुने पॉलिटिक्स में भी जा रहे हैं एंड वी होप इट विल बी क्लेंसिंग द सिस्टम्स ऐसा पॉजिटिव है ऐसा वहाँ होता है. तो एलुमनाई का ऐसे सेवा कार्य में भी उनका अपने से ही या कुछ एनजीओस के द्वारा या केंद्र के माध्यम से वो जुड़ते हुए ये कार्य कर रहे हैं. तो ऐसे और विवेकानंद केंद्र का वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स विशेष करके महिलाओं के लिए वीविंग होगा टेलरिंग होगा ऐसे वाला कार्य आज अरुणाचल प्रदेश में एक समग्र इंटरवेंशन हो रहा है ना. तो और उसमें अभी अपना जो इंटरवेंशन है इट इज ग्रेटली वेलकम और आप सभी यहाँ हैं ही हैं. स्वामी विवेकानंद बोलते थे एक्सपेंशन इज लाइफ. तो उस एक्सपेंशन के दृष्टि से भी हम ऐसे भी जो मन से हुआ है या तन से हुआ है या तो 2 साल के लिए कम से कम आह्वान है सेवावृत्ति के रूप में आए और वहाँ योगदान दें. जो शिक्षक करके आ सकते हैं शिक्षक करके भी आए अपने विद्यालय में भी पढ़ा सकते हैं या अन्य रूप से भी सेवा का जो बहुत सारे अपने पास माध्यम है उसके लिए भी आ सकते हैं. यहाँ विवेकानंद केंद्र में नासिक में भी अपने बहुत सारे गतिविधियाँ हैं आज वहाँ से अपने कुछ युवा कार्यकर्ता भी आए हैं यहाँ भी आपका समय योगदान दे सकते हैं तो बहुत अच्छा होगा कि ये फाइनली राम कार्य है. जितना भी करें वो कम ही है. संकल्प तो विजय का है और आने वाले दिन में बहुत बार बोलते हुए लोग बोलते हैं कि नॉर्थ ईस्ट या 7 सिस्टर्स हाल ही में अपने जो गुरुमूर्ति जी हो चेयरमैन विवेकानंद केंद्र विवेकानंद इंटरनेशनल फाउंडेशन वो बता रहे थे कि 7 सिस्टर्स की शायद वी नीड टू रीथिंक. वो बोल रहे थे कि बिकॉज भारत इतना अखंड भारत का अगर चित्र देखते हैं एंड स्प्रेड इन कंबोडिया कल्चरल स्प्रेड है ना इतना बड़ा है. तो नॉर्थ ईस्ट इज नॉट जस्ट नॉर्थ ईस्ट और 7 सिस्टर्स इट्स सेंट्रल इंडिया टूवर्ड्स स्ट्रेंथनिंग दैट सेंटर ऑफ इंडिया. आप सभी का आह्वान है. जय भारत. धन्यवाद मैडम जी. आपने स्वामी विवेकानंद केंद्र विद्यालय के द्वारा युवाओं को एक प्रेरणा दी है. विवेकानंद केंद्र विद्यालय हमेशा ही युवा हो महिलाएं हो या आम जनता सबके मन में सकारात्मक और सृजनात्मक दृष्टिकोण निर्माण करने का अखंड प्रयास करता रहा है. और आज हमारे प्रमुख अतिथि जी ने हमारे सभी युवाओं को ये आह्वान किया है कि आप भी सेवावृत्ति होकर जीवन व्रति होकर इसमें अपना एक छोटा सा योगदान दें. मैडम मैं हमारे रामदंडियों की ओर से आश्वस्त करती हूँ कि ज़रूर हमारे रामदंडी भी इस विवेकानंद केंद्र विद्यालय के इस सृजनात्मक कार्य में ज़रूर योगदान देंगे. धन्यवाद. आज से शुरू होने वाली इस व्याख्यान माला का प्रथम पुष्प शिवाजी महाराजांची वेगळेपण इस विषय रूपी फूल से गूंथने वाले हैं. आज के हमारे प्रमुख वक्ता विशिष्ट सेवा मेडल अति विशिष्ट सेवा मेडल से विभूषित सेवा निवृत्त एयर मार्शल माननीय डॉक्टर अजीत भोसले जी. इससे पहले मैं सावनी कुलकर्णी जी को
शिवरायजी के ऊपर रायगढ़ाच्या माथ्यावरून आज उठे ललकार इस पत्र के लिए आमंत्रित करती हूँ। तत्पश्चात हमारे प्रमुख वक्ता अपने वक्तव्य से अपने विचार साझा करेंगे। रायगढ़ाच्या माथ्यावरून आज उठे ललकार, आज उठे ललकार, सिंहासन शिवराय बसले, सिंहासन शिवराय बसले, झाला जय जयकार, झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार। नीतीच्या वेदीवरती शिवपाचे सिंहासन है, नीतीच्या वेदीवरती शिवपाचे सिंहासन है, शक्ती सलांगे भक्ती न्यायाचे आश्वासन है, शक्ती सलांगे भक्ती न्यायाचे आश्वासन है, विक्रमासहे विरयाचे विभवासह वैराग्याचे, विक्रमासहे विरयाचे विभवासह वैराग्याचे, ज्ञानराज योग्याचे हे ज्ञानराज योग्याचे, आदर्शाचा अक्षय ठेवा सत्याचा सत्कार, आदर्शाचा अक्षय ठेवा सत्याचा सत्कार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार। संपला घोर अंधार घनदाट मावसेचा, स्वातंत्र्य सूर्यले उदया अंबरी रंग आशेचा, संपला घोर अंधार घनदाट अमावस्येचा, स्वातंत्र्य सूर्य हे उदया अंबरी रंग आशेचा, जय महाराष्ट्र मातेचा जय अभिमानी जनतेचा, जय महाराष्ट्र मातेचा जय अभिमानी जनतेचा, जय बोला छत्रपतींचा जय बोला छत्रपतींचा, दहा दिशातून आज उमटला उठला स्वर झंकार, दहा दिशातून आज उमटला उठला स्वर झंकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार। नदी वाजे मृदुंग जर हर्षात दंग उठे ताले तरंग हृदयातुनी, उठे ताले तरंग हृदयातुनी, याच्या कीर्तीचा जय सदा राही, अजय गुण गाण्यात रंग झाले सारे गुणी, गुण गाण्यात रंग झाले सारे गुणी, शिवरायाचे नाम, शिवरायाचे नाम हे आमचे नाम, इथे सारे तमाम भिन्न देशातुनी, इथे सारे तमाम भिन्न देशातुनी, हे जी जी रजी जी रजी जी जी, हे जी जी रजी जी रजी जी जी, हे जी जी रजी जी रजी जी जी। धन्यवाद। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। बहुत अच्छा, मी जास्त प्रास्ताविकात जात नाही आहे कारण आपल्याला थोडा उशीर झालेला आहे। ह्या हॉलमध्ये उपस्थित वयानी आणि मानानी जे थोर लोक आहेत मोठे आहेत, त्यांची परवानगी घेऊन मी माझं भाषण सुरू करतो। शिवाजी महाराजांचे वेगळेपण याचा जेव्हा एखादं आपण विचार करतो किंवा अभ्यास करतो तेव्हा मी 40-45 गुण त्यांचे आढळून आले तर ते कवर करायचा प्रयत्न करेन, पण हे एक अशी गंगा वाहिल्यासारखं असते। तुम्ही जितके तुम्ही शिवाजी महाराजांच्याबद्दल वाचाल, चिंतन कराल, मनन कराल, तेवढंच तुम्हाला वेगवेगळं त्यांचं रूप दिसून येतं। आणि हे शिवाजी महाराजांचं आभळेपण हे खूप वैयक्तिकपण असतं, म्हणजे मला जे त्यांच्याबद्दल वाटतं ते खूप लोकांना तसं वाटत पण असेल, पण काही गोष्टी अशा असतात शिवाजींचं जे अपील आहे प्रत्येकाच्यासाठी वेगळं वेगळं आहे। मी इतिहास तज्ज्ञ नाही आहे म्हणून मी पहिल्यांदा सांगतो की
आकडेवारी किंवा ह्याच्यावर मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही, पण तरी पण जो त्याच्यातला जो आत्मा आहे, त्यांच्या ज्या घटना झाल्या, ज्या त्यांच्या गोष्टी झाल्या, त्यांचं जे फक्त 50 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्याबद्दल जे मी सांगतो, तो एक अजित भोसले म्हणून, एक सोल्जर म्हणून, एक रामगढी म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून मी सांगत आहे. धर्मवीर डॉक्टर वाशिम म्हणजे यांचा 191वा वाढदिवस ह्या व्याख्यानमालेचे हे हा जो विषय आहे शिवाजी महाराजांचे वेगळेपण, हा अगदी सुयोग्य आहे आणि औचित्यपूर्णपण आहे. आणि याचे कारण म्हणजे डॉक्टर मुंजांचं मुख्य ध्येय होता स्वतंत्र भारत व सुदृढ भारत. स्वतंत्र आणि अखंड भारत हे पण होतं आणि सुदृढ भारत हे त्यांचं. जेव्हा अविनाशजी जे म्हणाले 1930 गोलमेज परिषद, त्यांचा नेहमी ध्यास हाच होता की भारत स्वतंत्र होणारच आहे, पण तो अखंड भारत स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि तो सुदृढ व्हायला पाहिजे. इंडिया दॅट इज नॉट ओनली इंडिपेंडंट बट ऑल्सो स्ट्रॉंग. आणि याची प्रेरणा डॉक्टर मुंजेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्याकडून मिळाली. डॉक्टर मुंजे हे लोकमान्य टिळकांना आपले गुरुवारी मानायचे आणि या गुरुवारी ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली, ते स्वतः शिवाजी महाराजांना स्तुतिस्थान मानत होते. शिवाजी महाराजांनी शौर्याला आध्यात्मिकतेची झालर लावून एक सुदृढ व सशक्त स्वराज्य शून्यातून उभे केले. हे राज्य व्हावे ही तर स्त्रीची इच्छा, म्हणून स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि जर स्वराज्य जर तुम्हाला स्वराज्य करायचं असेल तर ते सुदृढ सशक्त बलशाली देश असणे जरुरीचे आहे, असा हा वैचारिक ओघ आपणा छत्रपती शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळक ते धर्मवीर डॉक्टर वाशिम मुंजे यांच्यामध्ये प्रतीत होतो. आणि या विचारधारेचे मूर्त स्वरूप म्हणजे 1935-37 मध्ये स्थापित सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी व भोसला मिलिटरी स्कूल. स्वराज्य आणि सुराज्य, स्वतंत्रता आणि सुदृढता या विधानामध्ये जेवढे ज्वाज्वल्य आहे, जेवढी चिरंतना आहे, त्याचा आपण कौतुक करा तेवढं थोडंच. आजही आपण जेव्हा विकसित भारताची आकांक्षा करतो व पुढील शतकात भारत एक वैश्विक शक्ती होणार, अव्वल वैश्विक शक्ती होणार असा दृढ विश्वास बाळगतो, तेव्हा चर्चेत येतो भारताची कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर किंवा सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती. जरी कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरची संकल्पना आधुनिक वाटत असेल, तरी शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्यांची संकल्पना मुळातच व्यापक व परिपूर्ण राष्ट्रीय शक्तीवर अवलंबून होती असे शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि कृतीतून निदर्शनास येते. कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉलिसीज अज इंग्लिश व्याख्या म्हणायचं, कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲबिलिटी ऑफ अ नेशन टू मोबिलाइज अँड युटिलाइज स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस ऑफ अ कंट्री टू रिअलाइज नॅशनल ऑब्जेक्टिव्स. अथवा राष्ट्राची व्यापक क्षमता जी देशाचे सामरिक संसाधन एकत्रितरित्या वापरून देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाची पूर्तता करू शकते. CNP चे वेगवेगळे घटक आहेत, वाणिज्य, सैनिकी सामर्थ्य, आंतरिक एकसंधता, कोहिजन, गव्हर्नन्स, राज्यकुशलता, मानवी संख्याबळ, ह्युमन कॅपिटल, शास्त्र व विज्ञान, ज्ञान व विद्या, भूगोल व भौगोलिक व नैसर्गिक संसाधन, परदेश नीती, कूटनीती, राष्ट्रीय इच्छाशक्ती आणि राष्ट्रीय नेतृत्व. ह्या संपूर्ण घटकाच्या भिंगातून मी शिवाजी महाराजांच्याकडे बघायचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे तुम्हाला ते दिसूनच येईल. आपणास असे दिसून येते की शिवाजी महाराजांनी या प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित केले व अति दक्षतेने सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती उभी केली व स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचे वेगळेपण, आगळेपण, अनोखेपण, अनोखेपण हे याच अविरत प्रयत्नात आपणास दिसून येते. या कार्यकिर्दीची नोंद भारतीय परकीय दफ्तरखान्यात इतिहासकारांच्या ग्रंथामध्ये व खास करून श्री रामचंद्र पंत अमात्यकृत शिवराज नीती जे बावळेकर आमच्या कोल्हापूरचे त्यास आज्ञापत्र म्हणतात, त्यात रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांच्या मराठीशाहीचे मर्म आज्ञापत्रातील प्रत्येक शब्दातून आपल्या समोर मांडलेले आहे. शिवाजी महाराजांचे वेगळेपण, आवेळपण या आज्ञापत्राच्या प्रत्येक परिच्छेदात आपल्याला आढळून येते. हे आज्ञापत्र लिहिणारे हुकुमपत पाडशाह रामचंद्र पंत निळकंत अमात्य बावळेकर 1650 ते 1716 यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून ते 66 वर्षापर्यंत 50 वर्ष स्वराज्याची सेवा केली व छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, छत्रपती ताराणे व संभाजी दुसरे
अशा अमात्याच्या पदावर 5 छत्रपतीची सेवा केली. छत्रपती संभाजी दुसरे कोल्हापूरचे यांनी अमात्यांना हे आज्ञापत्र घ्यायला सांगितले. या आज्ञापत्राद्वारे मराठा राजनीतीची अनेक अंगे स्वानुभवाने प्रकाश होतात येतात आणि आली आहेत. शिवाजी महाराजांची राजनीती, प्रशासन, गडकोट, मारमार असे 9 अध्याय आहेत. आज्ञापत्र हा विचारधन आणि वाङ्मय या दोन्ही दृष्टीने अप्रतिम आहे. जगातील सर्वात मोठ्या व शक्तिशाली साम्राज्याविरुद्ध जे मोगल साम्राज्य होत, तब्बल 2 तपे यशस्वी लढा दिल्यानंतर आज्ञापत्राची रचना झालेली आहे. असं तापून निघालेलं त्यातलं लिहिलेलं आहे. मोठी अक्षरात हा ग्रंथ 18 नोव्हेंबर 1715 तयार झाला व त्याचे विवरण असे आहे. पहिल्या अध्यायात शिवपूर्ण काळ आहे व शिवकाळ आहे. दुसऱ्याच्यात शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ आहे. अध्याय 3 राजा आणि कर्तव्य आणि राजधर्म काय हे सगळं आहे. अध्याय 4 राजव्यवस्था, मंत्री, त्यांची पात्रता, त्यांची जबाबदारी. अध्याय 5 व्यापार, सावकार, महत्व, वाढ. अध्याय 6 वतने आणि वतनदार. अध्याय 7 वृत्ती व इनामे. अध्याय 8 गडकोट आणि दुर्ग. आणि अध्याय 9 आधार. तर त्यांनी मध्ये संपूर्ण शिवाजीच्या काळाचा त्याच्या नंतरचा पण निचोड त्याच्यामध्ये घातलेला आहे. शिवाजी महाराजांनी 15-16 वर्षी रोडेश्वरच्या शपथेनंतर जी लढाई सुरू केली ती त्याच्या देहांताच्या वेळी संपली. 35 वर्षांमध्ये ते लढत राहिले आपण असं मानतो. पण खरं पाहता काही इतिहासकारांनी असं गणित केले की ते शिवाजी महाराज 35 वर्षातले 7 वर्ष घडले. ज्यात 90 दिवस त्यांनी ते आग्र्यामध्ये गेस्ट ऑफ ऑनर फॉर औरंगजेब तर तिथं काढले. बाकी वेढे, पन्हाळगडचा वेढा म्हणा किंवा जिंजीचा किंवा समुद्रावरची त्यांची बसूरची मोहीम, हे सगळं धरलं शिवाजींचं युद्धकाल 7 वर्षाचा होता. तर बाकीचे 28 वर्ष शिवाजी महाराज काय करत होते, तर शिवाजी महाराज रयतेचा विचार करत होते. शिवाजी महाराज रयतेचं कसं भलं होईल हे बघत होते. प्रशासन कसं चांगलं होईल बघत होते. माझे मंत्री, माझे पदाधिकारी कसे चांगले होते ते बघत होते. हेच शिवाजीचं एक मोठं अनोखेपण आहे. चला गरिबांसाठी आपण अमात्य पंथाच्या या आज्ञापत्रातून बाहेर निघू व पाहू आजपासून 300 वर्षापूर्वी रायगडावर एवढा हर्षोल्लास काय आहे. आणि मगाशी किती सुंदर रायगडावरचं त्यांनी ते ललकार शिवाजीचे गायले. इथं शुक्ल पक्ष प्रतिपदा शके 1593 6 जून 1674 शिवाजी राजांचा किल्ले रायगड राजाभिषेकासाठी सजला होता. 50,000 मावळे गडावर, असंख्य मावळे इतर किल्ल्यावर, खोऱ्यात, कोकणात दोन्ही हात वर करून हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी या गगनभेदी गर्जनाने रायगड धावून निघाला. पंडितजी गागा भट्टनी यथाविधी राजाभिषेक संपन्न केला. हे 350 वर्ष आहे. शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि हिंदवी सार्वभौमत्वाची सिंहगर्जनेने संपूर्ण सह्याद्री हटवला व त्याची कंपने संपूर्ण भारतवर्षात पोहोचली. हा राज्याभिषेक का होता? हा राज्याभिषेक निवड समारंभ नव्हता, कोणाची हौस फेडायचा कार्यक्रम नव्हता, तो एक सुवर्ण मुहूर्त होता. राजनीतिक, प्रशासनीय, वित्तीय आणि कायदे कानून मध्ये ठोस सुधारणा आणण्याचा व तदनुसार घोषणा करण्यात येण्याचा हा समय होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या घटनेचं महत्व हे होते की हा राज्याभिषेक स्वराज्याच्या स्वतंत्र सार्वभौमत्वाची गर्जना होती. हा राज्याभिषेक रयतेच्या, रयत म्हणजे कष्टकरी प्रजा, आशा आकांक्षाची पूर्ती होती. हा राज्याभिषेक रयतेच्या बलिदानाची पूजा होती. हा राष्ट्राभिषेक मराठी अस्मितेच्या पुनर्जागरणाची प्रसाद होती. हा राज्याभिषेक हिंदवी शक्ती आणि श्रद्धा याच्या संगमाचा अद्भुत चमत्कार होता. हा राष्ट्राभिषेक अशी अनुभूती होती की हा राजा आपला आहे, हे स्वराज्य आपले आहे आणि आम्ही आहोत. आम्ही आहोत ही जाण राज्याभिषेकाच्या वेळी सर्व लोकांना झाली, जे स्वराज्यात होते. राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवशक सुरू झाले म्हणून शिवाजी महाराजांना शककर्ता म्हणतात. तसेच त्यांना सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय कुलावंत ही पण पदवी दिली गेली. राज्याभिषेकाच्या वेळी शिवराज होऊन सोन्याचे व चांदीचे नाणे सुरू झाले. शिवराज मुद्रा द रॉयल सी पुन्हा लोकार्पण झाले आणि काय सुंदर रांगोळी केली आपल्या एका विद्यार्थ्यांनी बाहेर. मला वाटते 4-5 विद्यार्थ्यांनी जरूर केली असेल. हॅट्स ऑफ. त्या अष्टकोनी राजमुद्रेवर कोरले आहे प्रतिपचंद्र लेखे व वधिष्ठ विश्व वंदिता शाहसुन शिवसैषा मुद्रा भद्राय राजे. आणि याचा अर्थ आहे, ह्याचं जे कंपोजिशन केले ऍक्च्युअली शहाजी महाराजांनी केलं होतं बेंगलोर निघायच्या आधी. हे फार कमी लोकांना ज्ञात असेल, मी पण हे वाचलेलंच आहे.
आणि पहिल्यांदाच राजमुद्रा फारशी मधून बदून संस्कृत मध्ये बनवली गेली आणि त्याच्या मागे शहाजी राजे शिवाजीचे वडील. म्हणजे त्यांच्या डोक्यात केव्हापासून चाललं होतं की हे आपण सगळं हा झोप फेकून द्यायचा आणि आपण आपल्या संस्कृतीकडे वळायचं. त्याचा अर्थ असा आहे शहाचा पुत्र शिव याची प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढणारी आणि सर्वांकडून बंदिलेली ही मुद्रा सर्वांच्या भल्यासाठी राज्य करते. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली व घोषणा केली. आता हे वेगवेगळे जे रिफॉर्म्स झाले सुधारणा आल्या आधीपासून होत्या पण त्याची घोषणा झाली त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं कारण आता आपलं राज्य झालेलं आहे आणि सगळे जगजाहीर व्हायला पाहिजे की आम्ही असं आमचं राज्य चालवतो. पेशवा पेशवा हा शब्द म्हणजे मोरक्या मुख्य. पेशवा हा शब्द ऍक्च्युली फारसी आहे. पेश जो सबसे आगे होता पेशवा अमात्य वकीलनवीस गृहमंत्री ऑल्सो इंटेलिजन्स सचिव सुरनवीस सुमन सेनापती हंबीरराव मोहिते पंडितराव ज्यांनी मराठी राजकोष लिहिला आणि न्यायाधीश. तर पंडितराव आणि न्यायाधीश सोडून बाकी सगळ्यांना मिलिटरी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स होते. त्यांचे सैन्य होतं आणि ते लढाईवर पण जायचे. हे आजकाल त्या मंत्रिमंडळात सांगायला पाहिजे. जेव्हा मी शिवाजी महाराजांचा वेगळेपणा किंवा अनोखापणाचा आगळेपणाचा विचार केला तर एकूण मी तुम्हाला सांगितलं की 40 जास्त गुण किंवा पैलू आढळून आले. जसे जसे महाराजांच्याबद्दल चिंतन वाढ केली तर आणखी जास्त पैलू दिसतात. या पैलूंचं महत्व संख्येत नाही आहे. 38, 50, 100 किंबहुना या पैलूचं महत्व त्यांच्या सध्याकालीन समर्पकतासाठी आहे. तर कॉन्टेम्पररी रिलेव्हन्स हे सगळे पैलू अजून पण आपल्याला लागू आहे. हीच मजा आहे. चला आपण या क्रमशः त्याचं विश्लेषण करू. सर्वप्रथम राज्य संस्थापक फाउंडर ऑफ अ किंगडम शिवाजी राजांना विरासत किंवा वारशामध्ये राज्य मिळाले नव्हते. त्यांनी ते शून्यातून उभे केले. विजापूरची आदिलशाही गोळकोंड्याची कुटुंबशाही अहमदनगरची निजामशाही व दिल्लीची मुघलशाही यांच्याशी लढत त्यांनी राज्य संस्थापन केले हे आपण सर्व जाणतो व मानतो व इतिहास साक्ष आहे. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराज हे महत्वपूर्ण राष्ट्रीय पुनर्जीवन मुवमेंटस नॅशनल रिव्हायवल केले. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या जागीरच्या बाहेर इट वॉज अ मुवमेंटस नॅशनल रिव्हायवल त्याचे ते जनक आहे. त्यांनी अराजकेतून राज्य निर्माण केले आणि महाराष्ट्रीय समाजाच्या आणि सामाजिक संस्था ज्या छिन्न विछिन्न झाल्या होत्या त्या मृत मातीमध्ये जीवनाची आणि चैतन्याची फुंकर मारली आणि ते उभे राहून चालायला लागले आणि पडायला लागले. तरी शिवाजी महाराजांनी आपल्या महानतेची साक्ष देण्यासाठी एवढं करून सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या महानतेची साक्ष देण्यासाठी इजिप्तच्या राजांसारखे पिरामिड बांधले नाही किंवा अजंठा वेरूळसारखी दर्गामध्ये कोरलेली देवळे उभी नाही केली किंवा ताजमहलसारखी स्थापत्यशास्त्राचे चमत्कार सोडले नाही. त्यांना वेळच नव्हता. तरी शिवाजी महाराजांचे नाव अजूनही महाराष्ट्राच्या व भारत देशाच्या वाढत्या पुरुषत्वाला प्रेरणा देत आहे. रयतेचा राजा रयत म्हणजे बहुजन समाज जो कष्टकरी आहे तो हाताने काम करतो. अजून पण रयत आपण रयतला रयतच म्हणतो. शेतकरी मजदूर तारागीर वगैरे शिवाजी महाराजांचे रयतेशी व रयतेचे शिवाजी महाराजांच्या बरोबर एक विलक्षण नातं होतं दुवा होता. रयतेने पाहिले की हा राजा आपला आहे आणि त्याचे स्वराज्याचे प्रयत्न हे आपल्यासाठीच आहेत आपलेच आहेत. म्हणूनच या संघर्षाची आणि या संघर्ष सिद्धीची मालकी व जबाबदारी आपलीच आहे. शिवाजी महाराजांनी रयतेची पाठ व रयतेने शिवाजी महाराजांची पाठ कधीच सोडली नाही. नेक्स्ट परमत्यागाची प्रेरणा स्रोत शिवाजी महाराज इज इन्स्पायरर फॉर अल्टिमेट सॅक्रिफाईस बलिदान प्राणाहुती. त्यात किती उदाहरण देते तेवढं कमी आहे पण तिथे 2-3 उदाहरणं देतो तो तुमच्या लक्षात असतीलच. शिवा काशी 13 जुलै 1660 प्रधानगडावर शिवाजी महाराजांच्या वेढ्यात अडकून ठेवण्यासाठी सिद्धी जोहरनी किल्ल्याची घेराबंदी केली असताना शिवा काशी तो पेशाने नावी होता. त्यांनी स्वेच्छेने शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये पालखीत बसला व पलायनाच्या प्रयत्नात असताना त्या सादर खानी पकडले. तिकडे शिवाजी महाराज स्वतः हुलकावणी देऊन पालखीतून विशाळगडासाठी रात्री रवाना झाले. शिवा काशी पकडला गेला व त्याचा सिद्धी जोहरनी शिरच्छेद केला. काय शिवा काशीला माहीत नव्हतं की आपण जीवानिशी मागे जाऊ कुठून आली इकडे. बाजी प्रभू देशपांडे त्याच रात्री 13 जुलै 1660 घोटकिंड त्या लढाईत काय बाजी प्रभू देशपांडे व त्यांच्या चावशे माळ्यांना सिद्धी मसूद बरोबर लढताना आपल्या रक्ताच्या सड्याने घोटकिंडेला पावनखिंड बनवताना वाटत नव्हतं की आपण घाबरून पळून जावं. ते सगळे स्वच्छेने तिथे आले होते. का आले होते कुठं आली प्रेरणा. महाराज हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर 17 ऑगस्ट 1666
महाराजांची आग्रहण सुटका होत असताना हे दोघे मागे राहिले व आजारी शिवाजी व सैनिकाचे धोम केले, त्यांनी पण प्राणांती दिली का? त्याचे एकमेव कारण म्हणजे रयतेचा दृढ विश्वास होता की स्वराज्य प्राप्तीसाठी आपला राजा शिवाजी राजे सुखरूप व्हावे, त्याचं जीवित असणं फार जरुरी आहे आणि या प्रयत्नात स्वतःच्या जीवाची काळजी कसली अहो जीव वाहून टाकण्यासारखाच तो राजा होता। शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनात जादू केल्यासारखे विश्वास उभा केला की शिवाजी राजे आपले आहेत आणि जो हा आपलेपणा आहे तो शिवाजी राजे स्वराज्य प्राप्तीचे उदात्त ध्येय हे आपले ध्येय आहे आणि या उदात्त ध्येयाच्या प्राप्तीसाठी शिवाजी राजा दिवी रचने फार जरुरी आहे आणि त्यासाठी स्वतःचा जीव गेला तरी काही हरकत नाही। असे अतुलनीय शौर्य कार्य फक्त उदात्त ध्येय सिद्धीसाठीच होते आणि हेच ध्येय शिवाजी महाराजांनी आपल्या वृत्तीतून आणि कृतीतून रयतेच्या मनात बिंबवले। त्यांनी बिंदुवाक्य सगळीकडे पसरवलं ते म्हणजे प्रशासन प्रजेसाठीच आहे, प्रशासन प्रजेसाठीच आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय आपण म्हणतो। शिवाजी महाराजांनी जहागीरदार वतनदार देशमुख देशपांडे कुलकर्णी जे त्या काळचे महसूल अधिकारी होते त्यांच्यासाठी डूज अँड डोन्ट्स बनविले। अनाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध निर्भयपणे तक्रार करण्याचे धाडस व शाश्वती रेतेमध्ये आणली। या लोकांच्या फिजूल खर्ची व अत्याचारावर अंकुश आणला, प्रजा सुखावली। पुढचं महसूल आणि मालगुजारीचे सुधारक, हे तुम्ही सगळी रिव्होल्युशन बघा, रिफॉर्म्स बघा, आजकाल पण लागू आहे, पुढचे 100 वर्षे पण हे लागू आहे। सर्व जमिनीचे दस्तावेज लँड रेकॉर्ड तयार केले, त्यासाठी मलिकंबर, तुम्हाला इतिहासात माहित असेल मलिकंबर नावाचा एक फार एक तो गुलाम होता, तो अबिसिनियन होता, इथिओपियन होता, पण त्यांनी अहमदनगरमध्ये हे सगळं सुरू केलं। माझ्यामध्ये तो शहाजी राजांचे मलिकंबर कॉन्टेम्पररी आहे आणि शहाजी राजे मलिका अहमदसाठी लढलेले पण आहेत मुघलांच्या विरुद्ध, जस्ट साईड इश्यू साईड इन्फॉर्मेशन। त्यासाठी मलिकंबरने काय केलं होतं, त्यांनी संपूर्ण दख्खन भारताची जमिनी आणि मोजणी मापणी केली होती, त्याच्या आधारे शिवाजी राजेने आपल्या रयतेच्या जमिनीचे दस्तावेज मराठी बोल्या भाषेत केले, फारसी भाषेत नाही। ते म्हणाले की अशी भाषा पाहिजे जी माझ्या रयतेला कळेल। त्यावरचे महसूल कर फार हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या, त्यावरचे महसूल कर जमिनीच्या मापाप्रमाणेच नव्हे तर उभ्या पिकाच्या उत्पन्नाच्या योग्य प्रमाणात लावले। हे सगळे रेव्हेन्यू अधिकारी जे जागीरदार वतनदार देशमुख पाटील त्यांना सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी जाऊन निरीक्षण करायचं की पीक कुठलं उभं आहे, आपण ज्याला एमएसपी म्हणतो, आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर कर आकारले। पुढचं आहे का, उभ्या पिकाच्या उत्पन्नाच्या योग्य प्रमाणात लावले, दुष्काळात किंवा अतिवृष्टीत किंवा अनैसर्गिक कारणाने त्याचं पिकाला नुकसान झाले तर त्या प्रमाणात महसूल कर कमी केले, जमीनदाराच्या जुलमातून मुक्त केले, राज्याच्या सीमेला लाभलेल्या तेव्हा आदिलशाहीबरोबर जास्त लढाई व्हायची, मुख्य लढाई आदिलशाही बिजापूर त्याच्यावर होती, त्यामुळे सीमा प्रांत जो होता म्हणजे तुम्ही जे सांगली नॉर्थ कर्नाटक साऊथ महाराष्ट्र तर तिथे लोकांच्या वस्त्याच होत नव्हत्या, तिची शेती आणि खेडी सगळी ओसाड असायची कारण तिथे नेहमी लढाया व्हायच्या आणि नुकसान असायचं जीवाणी मालाचं म्हणून लोक करून गेले होते। तर शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यावर शेतकरी कामगिरी लोकांचं त्यांनी पुनर्वसन करून पुनश्च शेती करण्यासाठी त्यांना मोफत बैल नांगर बी बियाणे दिली व सुरुवातीच्या 3-4 वर्षापर्यंत महसूल कर माफी केली आणि तिथं ताट उभे राहिले म्हणजे बघू कोण तुला येऊन त्रास देतोय तू आपली शेती करून, असा होता तो रयतेचा राजा। राजा व प्रजा याच्यामध्ये दृढ परस्पर संबंध हा पुढचा पॉईंट आहे। प्रजेचा राजाच्या प्रती व्यवहार हा राजाच्या प्रजेच्या प्रती दिलेली वागणूक ह्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतो, इट्स अ रेसिप्रोसिटी। जर राजा प्रजेची काळजी व रक्षण करेल तर प्रजा त्याहूनही अधिक पद राजाची काळजी व रक्षा करते, जे जेव्हा प्रजा परत करते ते राजाच्या दुप्पट 10 पट परत करते, हे निदर्शनात आलेलं आहे। असे त्यांचे नाते होते शिवाजी राजे आणि रयतेमध्ये। शिवाजी राजे नेहमी प्रजेमध्ये सुगम आणि दृश्यमान होते, ऍक्सेसिबल होते आणि व्हिजिबल होते। महाराज त्यांना भेटून त्यांचे हाल अपेक्षा खुशाली बद्दल विचारत होते, कुठे कोणावर अन्याय होत तर नाही ना त्याची चौकशी जाणून आवर्जून करायचे। महाराज महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षक होते, त्याच्याबद्दल खूप उदाहरणं आहेत, काही उदाहरणं मी त्याबद्दल तिथे सांगतोय। एक तर रांझे पाटील, एका गरीब शेतकरीच्या मुलीवर बलात्कार केला होता रांझे पाटलांनी, शिवाजीने या महाराजांनी त्याला जेलबंद करून आणले आणि शिक्षा ठोठावली।